नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे ना आपल्या सर्वांचा लाडका अमर भैया। बघा तुम्हाला माहित आहे ना माझा दाजी। तर बघा आता ना मी त्याच्या घरी आला। बघा जुन्या प्रकारचे, बघा कसा मातीचा डेरा, म्हणजे डेरा ठुणाय मग त्याला शेणानं सारून इथं लावल्याता मातीच केलंय। तुळस बघा कसली भारी आहे, कसली भारी आली आहे। घर पण बघा किती मातीच भारी सारविलंय। तुम्ही घरात जर गेले ना तुम्हाला इतक्या शाळा दिसतात, इतक्या शाळा दिसतात, इतकं भारी वाटतंय ना घरात। तुम्ही नक्की या घरामध्ये। आता आपण जाऊया घरात कोण कोण आहे ती पण आपण आता सध्याला बघूया। या लोक सगळे जण नमस्कार मित्रांनो, हे बघा माझ्या बहिणीचं म्हणजे आपल्या अमर अमर तो सगळ्यांना माहिती बी अमर कॅमेरामन होता एके दिवशी म्हणजे एकेकाळी आपल्याकडे कामाला। हे जुनं घर आहे म्हणजे माझ्या बहिणीचं हे जुनं घर आहे। आता या ठिकाणी आम्ही सगळा परिवार तुमच्या नवीन घराच्या वास्तुशांतीसाठी इकडं आलो होतो। तर आता आम्ही जुन्या घरी आलेलो। तर हे बघा सगळ्या जुन्या पद्धतीचं हे जेवण त्यांनी लाडू गुळाचे लाडू जुन्या पद्धतीचे आमच्या काळाचे। आता कोण करतय काटकुळ आहेत ना, लाडू 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 म्हणतात गुळाचे लाडू। गावरान भेंडीची भाजी केली। नमस्कार मंडळीनो, ती माझ्या इनिवयाचं घर आहे। माझ्या तिसऱ्या नंबरच्या मुलीचे सासू सासरे आहेत। हे सगळं जुन्या पद्धतीचं घर आहे। त्यांना आता दुसरं नवीन घर बांधलंय वरी कॅम्पावर। तिथं त्यांच्या घराच्या आम्ही आलेलो होता। आता आम्ही इकडे इनिवायला भेटायला आलो। मग आता सगळं जुन्या पद्धतीचं अन्न पाणी केलंय आणि जेवण करायला तुम्ही पण या आमच्या बरोबर जेवायला। शेळ्या दाखव की इनिवायचे आपल्या आमच्या दाखवा ही शेर करड घर दाखवा एकदा सगळं कसं आहे घर एकदम जुन्या पद्धतीचं घर। बघा शाळ्या बिळ्या शाळेच्या शेजार एकदम छान पैकी घ्यास मस्त। बघा आमच्या भाकरी करायला तर आम्ही जेवायला लागलो सगळे। आता मला फक्त जुनी पद दिसली पण इतक्या शेळ्या आहेत सगळं आहे पण शेळ्याचं घाण वाशलेलं आहे तुला माहिती शाळेवाल्याच्या घाण असते। तुम्हाला विशेष एक मोठं गुड मी सांगणार आहे मित्रांनो, एक गव्हर्नमेंटानंतर इंडिंगला इंडिंगला मी तुम्हाला थोडस सांगणार आहे गुड इथलं। हॅलो के चांगलीच ते मामा जुन्या पद्धतीचं सगळं खेळ आहे। तुम्हाला कसं वाटलं कसं नाही तुमचं हे पहिलं म्हणजे जुनं तुमचं राहणीमान जुनं खाद्य एकदम मजबूत वय किती आहे तुमचा दादा? माझं बकल झाले। बकल तरी किती आहे? 60 पुढे। 60 पुढे म्हणजे 60 नाही लय जवळ 70 पुढे असेल। 60 नाना 60 जवळ गेली का आता 70 पुढे 70 पुढे असं तुम्ही अजून शेअर राखता का डेली? एकदम हे गावरान भेंडी आहो का? आता आपल्या गावाकडे बी आहेत का माल तिकडे वांदराच्या कडेला परत जात नाही ते आणायला फक्त दुर्डी मध्ये तीन भाकरी होत्या मामीना हात कसा हल्ला आणि त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे खायला। आमच्या वय बघा आता मित्रांनो त्यांचं वय तरी बघा करायचं सर। इथून तिथून सारवण सुरवण झाड डोट मग म्हणले भांडे
मामी तुम्हाला कसं वाटतंय बरं आता इतके दिवस आता इथे तुम्ही राहिला जुन्या घरी बाळ कसे काय काय कसं कसं आपलं घरचं वातावरण सगळ्या बकऱ्याचे पैसे तिकडे पाठवते तुम्ही कसं बरं आता आपल्याला करायचंय तरी कुणासाठी करणार अहो होय करायचंय बर मी सत्यशी बोलतोय लोकांना राग येतो खरं येतो का नाही अहो कसे केले जन्म अहो तुम्ही देव धर्म करत लाग करा जशी आईबापाची सेवा करा तुम्ही दर्शन सकाळी उठून घ्या ते देव पावतोय अहो तुम्ही लाताला मारून ढकलून देतात बाहेर म्हणलं काय तुमची जिंदगी येणार आहे म्हणावा नाही नाही ते मला बोलणं दिसतं ठोकर पाडतोय मला पोरग अजून मध्ये माळ करी लय बोलतोय लय म्हणते जन्माच्या काळजी तुमच्या लेकीला बोलत माणसाचं दुखू लागलं ते फुले का वाटायला तिथं कंपाच्या वर लखून तिथं बसलो होते ही बसली मॅड माता मॅडम म्हणजे आम्ही समाजात तयार नाही मिळली होती सांगू द्या की बाई जाऊ दे अरे हे ध्येया सरांचा एकच आहे एकच आहे एकच आहे करणार आहे त्याशी कोण करणार आहे आता आता पुण्याहून आले आले तुम्हाला त्याला हीच कसं दार दिसलं मग तिकडे जायचं की मग कुठं तिकडे जायचं तिथं कुठं राहायचंय माझ्या पूर्वीच्या बापाचं धन हे मला काय हे काय फेकायचं नाव घेताल त्या जागेला त्या जागेचं इकाय पिकायचं नाव घेताल म्हणलं चालू म्हणते पोर एवढा ध्येय आहे तर इथं राहणार नाही इथूनच मै समजी गंगीला जाणार ओके म्हणल्या मध्ये काय होत नाही असं नाही पण मनायचं बी नसतंय पण म्हणते आता चौकून जुळ्या पडल्या की सारे आम्हाला द्यायचं आता अजून कशात हुड आहे तरी नाही ना ताई ना सर विला ऐक ही सांगतील साप चावलेली सगळी स्टोरी मग मला हि तो चावलं होता ना साप काय बाबा पांडुरंग कापासून असं असं किडून आई टहल मारते राय कधी एवढं किडून दिसला ना तर बाय आले म्हणून काय द्यावा ना परिमाण दारला असं किडून काय बाई ती बाय काय असं मासे आणलेले आण पाणी असं तोंडायला राळ्यात नाही हाय माझं घर जा चौकून पाण्याचा उपचित आम्ही बाहेर फिरतो पण कधीच नाही एवढं कुठून पांडुरंगानं काय त्याच्या भागा आणलं काय असते चौकून गोष्ट असते ते काय जाणून बुजून होते काय पण सूर्य सांगतो सगळे कसं कसं चालतं काय काय मासे आणले होते काय बाबा मोठा लोक मासा आणला होता 5 किलोचा आणला होता ह्या इथं पुडवाता असा पुडवाता आता ते काढला आहे मग दोघी जावा म्हणल्या दर आहे म्हणले कल्पना म्हणली आपली दर आहे म्हणले आमरला या आम्ही बाथरूम होऊन येतात मग दिवस गेलेलो जाकर पडायला दोघी जावा गेल्या मी आपली त्या पुराला पाठ देऊन बसले तिथं महागुण कुठून माहिती एवढ्या कपड्यातून एवढा हे वरला पदर हे मधला पदर परकर हिथं चावलं मग मी उठले उठले मग तिथं सियानाची पोवटी होती माय म्हणलं सियानामधलं किडू चावलं काय की म्हणलं काळ किडू म्हणून उठलं झाडलं तर काहीच पडलं नाही नाही म्हणलं मग म्हणलं काय झालं काय झालं माय म्हणलं काय चावलं की माय म्हणलं सियानातलं किडू चावलं काय की हा तर माय म्हणलं पडलं बी नाही म्हणलं काय चावलं काय माहिती मग चांगली एवढी गांध आली तिथं त्या जागेवर गांध आल्यावर मग उठून बघितलं मग पुरी आल्या बाथरूमवर मग ते तेव्हा लाईट बीट नव्हती काय नव्हती खंजेल लावलेला होता बारके खंजल होते मग ती घेतलं मग कल्पनानं बघितलं कुणाला तर म्हणले साप हाय म्हणली आई मग ती पुन्हा ती साप मानल्यावर पुन्हा सगळे घाबरले तुझा बाप घाबरला पुन्हा मग मारती महादेवाच्या मंदिरामुळे लुवून घ्यायला
माझ्या बायकोला काय होऊ देऊ नको, मारती राय माझ्या बायकोला काय होऊ देऊ नको, ही वही की कोण रडायलेलं वायलंच, ही नी की कोण रडायलेली वायली, हाय अशी गाडी ही तर गाडी गावातली उभा होती, तसंच गाडी टाक ना आणि तेवढं माशाचं कालवण, 5 किलो मासा आणलेला असं खायच्या टायमाला तेवढं नेऊन गंगामध्ये उलतील तिकडं, आणि तसंच दवाखान्यात नेलं, आणि मग दवाखान्यात 2-3 दिवस ठेवलं, ऍडमिट केलं, मग तिथून चांगलं करून पुन्हा मग आम्ही घरी आलो, मग 5 किलो खडी साखर, 5 नारळाचं तोर मारते माझ्यावाला, ही वयानं माझ्या तिथले ह्या बांध माझल गावातूनच घेऊन दिलं, पाहुणे असावे तर असे एवढे प्रेमाचे राहावे, दात काय उपयोगाचे नाही तर तुला द्यायलाच पाहिजे म्हणलं गोळ्या फोळ्या चुकतात बंद केलं तिथे, एवढ्या सकाळी पैसे घे म्हणलं सकाळच्या रामाच्या मग तिथे आमचा नाना काय बी म्हणते, आमच्या नाना काय बी म्हणते, त्या ना तितक्या मिठीतून दवाखान्यामध्ये माझा सगळा सलाईन बिलाईन लावलेलं, ते मग तसाच फोटो काढून आणला, तवा मग घरच्याला खरं वाटायला त्यांच्या भावा बघायला आई भाकरी घ्या सगळ्या लबाडच वाटत होत, मोठा लट करून घेतला होता आणखी एवढं किरडू तरी केवढं होत, मोठा एवढंच होत, ते डब्यात मारून नेलं कसं दाखवाय तिथं आणि सारे वाटा ना ड्रायव्हर लिंबाचा पाला वरबाडू वरबाडू दे खायला, सारखं कोण्या लिंबाचा कडू लाग कोण्या लिंबाचा गोड लाग म्हणाय म्हणलं, सगळ्या लिंबाचा काही कडूच नसतोय म्हणलं, काही लिंब गोड बी आहेत आणि काही लिंब कडू बी असतात म्हणलं, काय घ्यायचं घ्या ना काय नाही नको काय आता घ्या पोट बजाव.